भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ। बेलापूर नंतर आता नेरूळ पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखीन वाढ होताना पाहायला मिळते। बेलापूर नंतर आता नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सत्तावीस वर्ष लिव इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा दावा करणाऱ्या महिलेने हा गुन्हा दाखल केलाय।